नमस्कार मंडळी, पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत। आजचा जो आगळा वेगळा विषय आहे हा म्हणजे वृक्षारोपण। झाडाला कुठल्याही प्रकारचं पाणी न देता, कुठल्याही प्रकारचं खड्डा न खोदता झाडाची योग्य ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहे आणि झाड हे 100% जगवायचं आहे अशी जबरदस्त मेथड आज आपल्याला बघायची आहे। आपण पाहतात की पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी अनेक एजन्सीज असतील, वन विभाग असेल, महाराष्ट्र शासन असेल, अनेक झाडं लावतं आणि वृक्षारोपण करतं, त्याचे फोटो काढले जातात, सोशल मीडियावर टाकले जातात। त्यानंतर त्या झाडाचं काय होतं आपल्याला देखील माहिती आहे चांगलं। हे झाड त्यानंतर मरून जातं, वाळून जातं आणि जगत नाही। याचा जो ग्रोथ रेट असेल तो 5% आहे। म्हणजे आपण जी झाडं लावतो ती चुकीच्या पद्धतीने झाडं लावतो। तर आजची जी आगळीवेगळी अशी मेथड आहे, ही मेथड आपण वापरून जर झाड लावलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं खड्डा न खोदता, कोणत्याही प्रकारचं पाणी न देता वर्षभर हे झाड आपोआपच वाढतं आणि 100% जगतं अशी जबरदस्त मेथड आज आपल्याला बघायची आहे। ही मेथड सांगताना किंवा हा अनुभव सांगताना मी सर्वात आधी अनुभव घेतलेला आहे। मी स्वतः झाडं लावली, ही झाडं 100% जगलेली आहेत आणि त्यानंतर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग, ही पद्धत कशी आहे आणि कशा पद्धतीने योग्य ठिकाणी झाडाचं रोपण करावं, बीजरोपण करावं हे आता आपल्याला बघायचं। तर व्हिडिओच्या शेवटीपर्यंत राहा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जुने असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता झाड लावताना कोणत्या झाडांची निवड करावी आणि कोणतं बीज निवडावं हे सर्वात आधी बघूया। तर माझ्याकडे कोणकोणतं बियाणं आहे त्याच्या आधी आपण ओळख करून घेऊया। तर हे आहे शतावरी, शतावरीचं बियाणं आहे, हे रान शतावरी, जंगली शतावरी। त्यानंतर हे आहेत कमळाच्या बिया, याला वॉटर लिली असंही म्हणतात। त्यानंतर हा आहे रानमेवा तोरण, तोरणाचे जे फळं आहेत ते खातो आपण असं रानमेवा तोरण। त्यानंतर हे आहेत कांचनच्या बिया, आपण रानभाजी म्हणून ओळखतो ती कांचन। त्यानंतर इकडच्या आहेत काळी टाकळाच्या बिया। त्यानंतर हे बघा, हे सगळ्यात पॉवरफुल कंद, हे बघा, याला कोणत्याही प्रकारच्या मातीत पुरलेलं नाही आहे तरी त्याला कोंब फुटलेलं आहे, असं जबरदस्त पॉवरफुल असं कंद असतं, असा हा एक कडू कंद। त्यानंतर याच्यामध्ये ह्या बघा, हे आहेत जंगली कर्टुले, कर्टुल्याच्या बिया अशा राखेमध्ये घालून ठेवावे लागतात, त्याच्यामुळे त्यांना कीड लागत नाही। त्यानंतर हे आहेत जंगली भोर, भोराच्या बिया आहेत। त्यानंतर वाल आणि सीताफळ। त्यानंतर हे आहेत कवटाचे फळं, कवटचे बियाणं आहे, कवटाचे बिया आहेत, हे बघा आपल्याला दिसत असतील। त्यानंतर हे आहे लाल चंदन, रेड सँडलवूड, लाल चंदन, रक्तचंदन असं याला म्हणतात। आपण जो पुष्पा पिक्चर बघतो त्या पुष्पा पिक्चरमधले ही आहे लाल चंदन, रक्तचंदन, याच्या बिया अशा असतात बघा। त्यानंतर या आहेत या पांढऱ्या ज्या आहेत, या छेमीच्या बिया आहेत, ही एक रानभाजी आहे। त्यानंतर हे बघा, हे आहे आंबळं, आंबळं हा एक रानमेवा आहे, या आंबळ्याच्या बिया आहेत, रानमेवाच्या बिया आहेत। तर या आहेत भोकरीच्या बिया, भोकर आपल्याला माहिती असेल, हा सुद्धा एक रानमेवा आहे आणि रानभाजी आहे। त्यानंतर हे आहे अत्यंत औषधी अशी वनस्पती, याला म्हणतात सागरगोटा, या बघा जबरदस्त अशी औषधी वनस्पती आहे। त्यानंतर हे आहे बाव्याची शेंग, बावा आपल्याला माहिती असेल, ही अत्यंत दुर्मिळ अशी शेंग आहे, ही शेंगचं सुद्धा आपल्या आयुर्वेदिक उपचारात वापर करतात। त्यानंतर हे आहे कवट, ही कवट सुद्धा एक रानभाजी आहे, या कवटाच्या बिया आपण आणलेल्या आहेत। त्यानंतर हे आहे अत्यंत दुर्मिळ अशी लाल चिंच, ही चिंच चवीने आंबट असते परंतु कलरने लाल असते अशी लाल चिंच। एवढे बियाणे आपण आणलेले आहेत, आता याचं आपण जंगलामध्ये रोपण करणार आहोत। तर झाडं हे कोणतंही लावा ते आपल्याला ऑक्सिजन देणारच आहे, आपल्या फायद्याचंच आहे। परंतु मी या ठिकाणी जे काही झाडं सांगतोय हे आपल्या स्वार्थासाठी काही झाडं सांगतो, म्हणजे याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदाही देखील होईल आणि आर्थिक लाभही होईल आणि आपल्याला जो काही उद्देश साध्य करायचा आहे तो सुद्धा साध्य होईल। तर या ठिकाणी जी मी झाडं लावणार आहे ती झाडं म्हणजे आपल्याला बीज हे लावायचं आहे। जी काही रोपटे आहेत ती लावण्याची वेगळी पद्धत आहे, ती पद्धत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण झाडाचं बीज रोपायचं आहे, बीजयुक्त झाड कसं रोपण करावं हे बघायचं आहे। तर याच्यासाठी आपल्याला कोणत्या झाडांचं बीज घ्यावं हे मी सर्वात आधी सांगतो। पहिल्या नंबरवर आहे चंदनाचं झाड। चंदनाच्या झाडाला आपण जर योग्य ठिकाणी लागवड केली तर याच्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक फायदा होतो। दुसऱ्या नंबरचं जे झाड आहे ते म्हणजे सागवान झाड किंवा सागाचं झाड। सागाचं बीजसुद्धा योग्य ठिकाणी रोपण केल्यावर त्याची 100% वाढ होते। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जे झाड आहे ते आहे खैरचं झाड। खैरच्या झाडाचा जर विचार केला तर हे अत्यंत टणक झाड आहे, काटेरी झाड आहे आणि या झाडाला सागाच्या लाकडापेक्षा जास्त किंमत मिळते हे कदाचित आपल्याला माहिती नसेल, परंतु खैराचं झाड हे जबरदस्त असं झाड आहे। याला आपल्याला
मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो सागाच्या झाडापेक्षा, याला जास्त किंमत असते. त्यानंतर पुढच्या क्रमांकाचं जे झाड आहे ते आहे मऊचं झाड. मऊचं झाड हे जबरदस्त असं झाड आहे. या झाडाला अगदी 400 ते 500 वर्षपर्यंतचं याचं आयुर्मान आहे. हे झाड खूप दिवस जगतं. अगदी आमच्याकडचे जे झाडं आहेत ते 4-4 पिढ्यापर्यंतचे झाडं आहेत. या झाडाचे सगळेच भाग आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत. एक झाड जवळजवळ 4 कुटुंबांना ऑक्सिजन देतं, एवढं जबरदस्त हे झाड ऑक्सिजन देत असतं. आणि याचा आयुर्मान जो आहे तो 400 वर्षपर्यंत आहे. आणि त्यामुळे असा मऊचं झाड जर लावलं आपण निसर्ग नैसर्गिक पद्धतीने तर हे 100% जगतं. त्यानंतर पुढचं झाड जे आहे ते आहे गावठी आंबा. गावठी आंबा आता गावाकडे नष्ट होत चाललेले आहेत. याचं कारण सांगतो, गावठी आंबा हा खूप उंच वाढतो आणि ही आंब्यांची झाडं आहेत ही शेताच्या बांधाला आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही ही झाडं शेताच्या बांधाला लावायला. आणि त्यामुळे बरेच झाडं शेतातले काढून टाकलेले आहेत. मग आता ही झाडं आपल्याला अशा मोकळ्या ठिकाणी जंगलात किंवा जिथे जिथे जागा आहे अशा ठिकाणी लावता येतील आणि याच्यापासून आपल्याला ह्या जाती टिकवता येतील. आंब्याच्या झाडापासून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होतो. एक आंबा आपल्याला जवळजवळ 10 क्विंटलच्या पुढे फळं देऊ शकतो किंवा त्यापेक्षाही जास्त फळं देऊ शकतो हे माझा अंदाज आहे. परंतु 10 क्विंटलच्या पुढे एक आंब्याचं झाड हे फळं देऊ शकतो असं गावठी आंब्याची कॅपॅसिटी आहे. आणि त्यामुळे हे गावठी आंबे जर आपण जंगलात लावले तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होईल. तर अशी आंबे जी गावठी आंबे आहेत ही आपल्याला आता नैसर्गिक पद्धतीने जंगलात लावायची आहे. त्यानंतर पुढचं जे झाड आहे सादळा आहे, धामळा आहे. ही झाडं अत्यंत जबरदस्त अशी झाडं आहेत. यांचं डिंक हे सर्वश्रेष्ठ डिंक मानलं गेलेलं आहे आणि याच्यापासून मोठ्या प्रमाणात लाख मिळते. ही लाखसुद्धा खूप महागडी विकली जाते. तर असे सादळा आणि धामळा ही झाडं आपण लावू शकता अशा अचूक ठिकाणी. याचं जे लाकूड आहे हे जळायला इतकं जबरदस्त आहे, म्हणजे तुम्हाला एक लाकूड जर लावला तर याचं जे आहार आहे ते सकाळीपर्यंत विझत नाही, एवढी ताकद या सादळा आणि धांबड्याच्या लाकडामध्ये आहे. म्हणून असं निवडताना आपण सादळा आणि धांबडासुद्धा निवडू शकता. त्यानंतरची पुढची झाडं आहेत वड, उंबर, पिंपळ, पायर, त्याचप्रमाणे सावर. ही झाडं पण आपल्याला लावायची आहेत. परंतु ही झाडं कशी लावावीत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे सुद्धा झाडं खूप उपयुक्त अशी झाडं आहेत. ही झाडंसुद्धा 100% जगतात. परंतु यांची लावण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे आणि त्यामुळे ही जी झाडं आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग असं तंत्रशुद्ध पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने झाडं कसं लावतात मी आता प्रत्यक्षात तुम्हाला बिया लावून दाखवतो. तर सर्वात आधी आपण बिया बघूया कोणकोणते बिया आणलेले आहेत. बघा या मोवाच्या बिया, याला टोळम्या म्हणतात. तर हे बघा या पावसामुळे अशा डीर फुटलेल्या आहेत. अशा शक्यतोवर डीर फुटलेल्या घ्या. त्यानंतर हे बघा या आहेत खैराच्या बिया. त्यानंतर ही आहेत आंब्याच्या कोळी. ह्या बघा आंब्याच्या कोळीसुद्धा बऱ्याच आणलेल्या आहेत आपण. आणि त्यानंतर हे बघा ही आहेत कर्टुलाचे बीज. कर्टुलाचं बीजसुद्धा आपण जंगलात लावणार आहे. ह्या बघा या सीताफळाच्या बिया आणलेल्या आहेत. त्यानंतर ही बघा ही आहे पांढरी गुंज आणलेली आहे लावायला. ही बघा तर सर्वात आधी बघा या आंब्याच्या कोळीची ओळख बघूया. हे बघा हे जे गोल भाग आहे तिकडनं कोंब फुटता, या कोयला इकडच्या साईडला कोंब फुटतं. बघा या साईडला अशी या कोयला आपल्याला आता लावायची आहे. लावताना या साईडने लावायची असते. किंवा हे बघा आता या टोळमीची आपण ओळख बघूया. हे बघा ही टोळमी आहे. तर हा जो गोल भाग आहे या भागाला नाही तर या साईडला याला अंकुर फुटत असतं. शक्यतोवर ही जे टोळमी आहे ती अशी आडवी लावायची किंवा अशी उभी लावायची. उभी लावल्यामुळे ही पटकन वाढते आणि लवकर झाडवरती यायला लागतं. आडवी थोडी खाली गडते आणि मग उंच वाढते. तर हे बघा 100 वर आपण मोहाच्या टोळम्या आणलेल्या आहेत. हे बघा ही एक अंकुर फुटलेली टोळमी आहे. तर अशा अंकुर फुटलेल्या टोळम्या शक्यतोवर घ्या. झाड लावायला जागा निवडताना शक्यतोवर असे काटेरी साबरं घ्या. या काटेरी साबराच्या बुडाजवळचं झाड हे 100% जगतं. हा माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतोय. हे बघा असं मस्त साधारणपणे 2 इंच खड्डा खोदायचा आहे आणि बघा अशा 2 टोळम्या लावायच्या आहेत. एक लावला आडवं लावा या प्रकारे. बघा अशी उभी पण लावता येते आणि असं बुजून द्यायचं आहे या प्रकारे. खूप जास्त दाबू नका माती, माती थोडी नरम राहू दे. असं आता सोडून द्यायचा आहे विषय. झाड आपोआप जगणार आहे, 100% जगणार आहे झाड. हा माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगतो आहे. कारण आमच्याकडे आंबे लावायला किंवा इतर झाडं लावायला या साबराचं कुपन घालतात आणि त्याच्यामध्ये झाड लावतात. हे झाड 100% जगतं असा हा मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. कारण आमच्याकडे माझ्या मामाने जवळजवळ अशी बरीच आंबं लावली
त्या आंब्याच्या भोवती अशा साबराचे कुपन घातलं आणि त्याच्यामुळे आंबा 100% जगलेले आहेत। समजा आपल्याकडे असे काटेरी साबरण असतील तर आता कोणतं झाड निवडावं बघा। तर बघा अशा मोहाची झाड असतील किंवा बोरीचे झाड असतील किंवा आंब्याच्या कोई असतील लावताना हे बघा असं काटेरी। आता मोकळ्या मैदानामध्ये मी झाड लावून दाखवतोय तुम्हाला। हे बघा आता हे काटेरी झाड आहे, हे खैऱ्याचं झाड आहे। तर हे बघा इथे आपल्याला गवत दिसतंय, इथे कोणत्याही प्रकारची शेळी वगैरे पोहोचलेली दिसत नाही आपल्याला। हे बघा इथे या ठिकाणी, तर अशा ठिकाणी आता मला ही मोहाची टोळंबी आहे ही लावायची आहे। लावताना खूप खाली लावायची नाही आहे, बघा अगदी मला वाटतं आपल्याला फक्त बघा खोदताना आपल्याला एक खूप सुंदर असा कीडा मिळालेला आहे। हा आहे वाणी साप, सगळ्यात गरीब साप। बघा असं खूप जास्त नाही, 2 ते 3 इंच फक्त खड्डा खोदायचा आहे असा। आणि त्यानंतर बघा ही जी टोळमी आहे ही घेतल्यानंतर ही एक तर अशी उभी लावा, हे बघा अशी उभी लावायची आहे, किंवा कन्फ्युजन असेल तर हे बघा अशी आडवी लावायची आहे। आणि त्यानंतर अशी माती लोटून द्यायची आहे, हे बघा अशी अशी माती लोटून द्यायची आहे। खूप जास्त दाबायची गरज नाही, अशी माती मोकळी ठेवा। या प्रकारे हे आता लावून दिलेलं आहे, याला आता बघायची गरज नाही, आपोआप ही झाड उगवेल। आणि त्यानंतर हे बघा या काटेरी झुडपामुळे या झाडाचं शेळ्यांपासून संरक्षण होईल। त्यानंतर या झाडाच्या बुडाजवळ अगदी जबरदस्त आर्द्रता असते, म्हणजे हे झाड पाणी शोषून ठेवतं, ही पाणीच याला वर्षभर मिळत राहणार आहे आणि त्याच्या आधारे हे झाड वाढणार आहे। हे झाड खूप उंच वाढणार नाही, त्याच्या आधी हे झाड उंच वाढून जाईल। तर असं हे झाड आता आपल्याला एकदा लावून सोडून द्यायचं आहे, आपोआप ते वाढणार आहे। बघा झाड लावताना शक्यतो असे काटेरी झाडाचा आधार घ्या। आत्ता आपल्याला आंब्याची लागवड करायची, आंब्यासाठी कशी जागा निवडावी ते सांगतो। तर आंब्यासाठी थोडेसे मोठे झोपे घ्या किंवा मोठे झुडूप घ्या, कारण सांगतो तुम्हाला या छोट्या झुडपांमध्ये आंब शेळ्या खाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे असे मोठे झुडपं घ्या। हे बघा हे उंचीने मस्त झोपा वाटतो आहे। तर बघा अशा झोप्यांच्या झाडाच्या अगदी बुंध्याजवळ आंब्याच्या कोईसाठी बघा 2 ते 3 इंच खड्डा खोदा असा, हे बघा। आणि त्यानंतर हे बघा ही जी कोई आहे, ही कोई बघा या साईडला त्याला कोंब नाही फुटणार, या साईडला फुटेल। म्हणून एकतर अशी उभी कोई लावा, एकतर आपल्याला कन्फ्युजन असेल तर डायरेक्ट आडवी कोई लावून द्यायची। हे बघा अशी अशी लावली, आडवी लावा, आडवी लावल्यामुळे कन्फ्युजनच राहत नाही। आणि त्यानंतर अशी माती लोटून द्या, माती खूप दाबायची गरज नाही, अशी मोकळी माती राहू द्या, कारण पाणी पसायला त्याला मार्ग मिळेल आणि वरती कोंब निघेल। तर अशी सोडून द्या। हे बघा असं आता त्याला बघायला पण यायची गरज नाही, आपोआप हे झाड वाढणार आहे। त्यानंतर मित्रांनो चंदनाच्या झाडाची अचूक लागवड कशी करावी, हे बघा इथे आपल्या डोळ्यासमोर उदाहरण दिसतं आहे। इथे चंदनाचं झाड एकदम काट्यामध्ये कशा पद्धतीने वाढलेलं आपल्याला दिसतंय बघा। हे बघा तर अशा काट्यांमध्ये चंदनचं झाड आपण अचूक पद्धतीने लावू शकतो, कशा पद्धतीने सांगतो। तर बघा असं अगदी 1 ते 1.5 इंच असा खड्डा खोदायचा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये चंदनाच्या बिया टाकायच्या आहेत, अशा बिया टाकायच्या आहेत आणि असं लावून द्यायचं आहे। हे बघा इथेसुद्धा एक छोटंसं रोपटं उतरलेलं आपल्याला दिसत असेल, हेसुद्धा एक नैसर्गिकरित्या लागवड झालेलं चंदन आहे। तर अशा आपण चंदनाचीसुद्धा अशा काटेरी झुडपांमध्ये अचूक लागवड करू शकतो। बघा इथे चंदन कशा पद्धतीने वरती वाढत गेलेलं आहे, हे बघा या प्रकारे चंदनाच्या झाडाची नैसर्गिक पद्धतीने लागवड आपल्याला करता येते। आता सागाच्या बिया बघा, ह्या आहेत सागाच्या बिया, तर ह्या लगेच लागणार नाहीत, ह्या 1 वर्ष सडतील आणि दुसऱ्या वर्षी यांना बीज येईल, लक्षात घ्या। सागाच्या बिया ह्या आहेत, ह्या बियांना लगेच आपण लावलं तर लगेच आपल्याला याच्यापासून झाड तयार होईल असं नाही आहे, तर ह्या 1 वर्ष सडतील आणि दुसऱ्या वर्षी याला बीज येतं, याला अंकुर येतं। हे बघा अशा सागाच्या बिया घ्यायच्या आहेत आणि ह्याच बिया आता आपल्याला काट्यांमध्ये लावायच्या आहेत फक्त। तर सागाच्या लागवडीसाठी सुद्धा अशा काटेरी झुडपाचा आधार घ्यायचा आहे। हे बघा इथं काटे आहेत, या काट्यांमध्ये अशा मध्यभागी अशी मोकळी शक्यतोवर जागा घ्या असे, आणि असं बघा असं करून घ्यायचं आहे। आणि हे बघा अशा बिया आहेत,
चार बिया लावलेले आहेत, चार पेक्षा कमी लावा अशा लावून द्या। आता ह्या वर्षी चढतील आणि त्यांना पुढच्या वर्षी अंकुर येईल असं या सागाचं बियाचं लागवड करायची आहे। हे बघा किती सुंदर सागाची बियाणं आणि रोपटे उतरलेले आपल्याला दिसत असतील। इथे मोकळी जागा आहे तरी देखील साग उतरलेला आहे। सागाचं वैशिष्ट्य याचं बूळ पहिलं खाली खूप खाली जातं आणि मग वरती वाढतं असं त्याचं वैशिष्ट्य आहे। सागाचं जबरदस्त रोप उतरलेलं आहे बघा। मी लावलेली झाडं कशा पद्धतीने जगलेत किंवा ही मेथड कशी काय योग्य आहे किंवा फायदेशीर आहे याची काही उदाहरणं दाखवतो की जेणेकरून आपल्याला पटेल की खरोखरच ही मेथड कशा पद्धतीने योग्य आहे। हे बघा चंदनाचं झाड कुठे उतरलेलं आहे बघा, अशा साबरामध्ये नैसर्गिकरित्या जगलेलं आहे। ह्या बघा इथं त्याचं, हे बघा याचं बुड आहे, इकडचं एक झाड आहे आणि तिकडं एक झाड आहे। असं खूपच सुंदर नैसर्गिकरित्या उगवलेलं आहे। अशा साबरांमध्ये आपल्याला बिया रोपायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण वाढ करायची आहे असा हा जबरदस्त आजच्या व्हिडिओचा उद्देश। हे बघा आणखी इथे काही रोपटं उगवत आहेत। तर आहे एका वर्षाचा मऊचं झाड, हे बघा लावलेलं आहे मी, हे बघा असं गवतामध्ये। तर बघा आता याला पाणी द्यायची गरज नाही, एक वर्ष होईल याला आत्ता। किती सुंदर फुटलं आहे बघा। हे बघा इथे सागाचं झाड आहे, हे सागाचं झाड सुद्धा कुठे उतरलेलं बघा। हे जे काटेरी झाड आहे बघा याच्या बुडाजवळ हे झाड जगलेलं आहे बघा, या प्रकारे इथून जगलेलं आहे झाड या काटेरी झाडामुळे। याला वर्षभर पाणी मिळालेलं आहे। आता हे बघा हे लिंबाचं झाड आहे, हे लिंबाचं झाड बघा कुठे उगलेलं आहे बघा, आपल्याला बघता येईल। हे बघा एक काटेरी झाड आहे आणि या काटेरी झाडाच्या बघा अगदी बुडाजवळ हे लिंब उतरलेलं आहे आणि वाढलं देखील आहे बघा। तर ही हे झाड नैसर्गिकरित्या उतरलेलं आहे याचं आपण उदाहरणावरनं बघू शकता की झाड बघा अशा काटेरी झाडांमुळे 100% जगतं। हे बघा हे आपल्याला एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर याच नैसर्गिक पद्धतीचा आपल्याला वापर करून इतर झाडंसुद्धा लावता येत। त्यानंतर माळ रानामध्ये अशा मोकळ्या जागेवर, तर अशा मोकळ्या जागेमध्ये शक्यतोवर खैर असेल त्याचप्रमाणे बोरीचे झाड असतील, सीताफळ असेल अशी झाडं लावा। सीताफळाच्या झाडाला सुद्धा कोणत्याही प्रकारची शेळी खात नाही आणि त्यामुळे अशा ठिकाणी आपण सीताफळाची झाडं लावू शकतो आणि त्यामुळे ही झाडं आपल्याला जगवता येतील। आणि अशी जी माळ रानं आहेत आपण झाडांनी सजवू शकतो, याच्यावर झाडं लावू शकतो। बघा हे पूर्ण मोकळं मैदान आहे। आता याच्या मध्ये मध्ये बघा काही ठिकाणी असे कचरे उगवलेले आहेत। हे बघा असं गवत उगवलेलं आहे काही ठिकाणी, असं मध्ये मध्ये इकडे पण आपल्याला दिसतंय बघा। अशा काही ठिकाणी बघा असे थोडे थोडे गवत उगवलेले आहेत। अशा ठिकाणी आपल्याला आता झाडं लावायची आहेत। ते कोणती झाडं लावायची सांगतो, अशा मोकळ्या जागेमध्ये खैराचे झाड लावू शकतो, सीताफळं लावू शकतो, त्याचप्रमाणे कडुलिंब लावू शकतो। यांना आपण शेळ्या खात नाही, ते बघा ही बघा इथे जागा दिसते की नाही अशी। तर इथे अशा या ठिकाणी असे थोडं कचरा आहे, अशा ठिकाणी अगदी असं बघा 1 ते 1.5 इंच खड्डा खोदायचा आहे। हे बघा या आहेत खैराच्या बिया, अशा 2 बिया लावा एका वेळेस। बघा अशा 2 बिया लावलेल्या आहेत, बिया अशा टाकून द्या, याला आपोआप अंकुर फुटणार आहे। आणि अशी माती लोटून द्या, हे बीज आता 100% जगेल। त्यानंतर बघा इथे आपल्याला दिसत आहे हे छोटंसं रोपटं आहे, हे बघा असं। आता इथे याच्या शेजारी आपल्याला काय लावता येईल बघा, तर असं 1 ते 1.5 इंच खड्डा खोदायचं बघा असं। या आहेत सीताफळाच्या बिया, तर या सीताफळाच्या बिया अशा ठिकाणी आपण लावू शकतो। बघा 2 बिया लावायचे आहेत सीताफळाच्या सुद्धा, अशा सोडून द्यायच्या आहेत, अशी माती लोटून द्यायची आहे आणि परत बघायला सुद्धा यायची गरज नाही, आपोआप ही जगणार आहे। बघा अशा पद्धतीने झाड लावल्यामुळे झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या पहिल्यापासून अशा स्वतःच्या बळावर अशा पुढे वाढत असतात आणि त्यामुळे झाड वरती वाढत असतं। आपण जे जनरली झाड लावतो ते काय करतो, मोठा खड्डा खोदून देतो, म्हणजे एक प्रकारे कुंडीमध्ये जसं झाड लावतो तशीच अवस्था त्या झाडाची होती। मोठी खड्डा खोदल्यामुळे त्याच्या मुळे आहेत त्यांना बळ राहत नाही आणि सहजगत्या ते मुळून पडतं हवेमध्ये,
किंवा त्याला पाणी देताना इजीली पाणी मिळत नाही, अन्न असेल किंवा पाणी असेल हे स्वतः कष्ट करून हे झाड घेत असतं आणि त्यामुळे त्याच्या मुळ्या बळकट होतात आणि या झाड स्वतःच्या बळावर वरती वाढत असतं. आपण जे कुंडीत झाड लावतो किंवा असा मोठा खड्डा खोदून झाड लावतो हे झाड काय होतो, मोकळी जागा मिळाल्यामुळे त्याच्या मुळ्या पसरत नाही, मुळ्या मऊ पडतात आणि वारा आल्यानंतर ते उमळून पडतं किंवा पावसाळा संपला की त्याला पाणी मिळत नाही आणि ते वाळून जातं, जगत नाही. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पांढरी गुंज कुठे लावावी. तर पांढरी गुंजासाठी बघा अशी झुडपं घ्या, काटेरी झुडपं, आणि या काटेरी झुडपाच्या बुडाजवळ हे बघा असं लांबून काटेरी झुडपांच्या बुडाजवळ असं शेद करायचं. हे बघा ही पांढऱ्या गुंजाचे बीज आहेत, अशा सोडून द्यायचे आहेत, माती लोटून द्यायची आहे, विषय संपलेला आहे. आता हे आपोआप 100% जगणार आहे. याचा रिझल्ट दाखवतो तुम्हाला मी. हे बघा हे आपल्याला दिसत असेल, हे आहे गुळवेल. हे बघा इथे पण गुळवेल उतरलेली आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येत असेल की या गुळवेलच्या बिया नैसर्गिकरित्या इथं वारून आलेल्या आहेत आणि त्या आता उतरलेल्या आहेत आणि वेलता आहेत. असंच आपण या ठिकाणी पांढरी गुंज लावलेली आहे, ही सुद्धा अशी नैसर्गिकरित्या वाढणार आहे. त्यानंतर बघा इथून जंगल आहे आणि इथे आपल्याला जागा मोकळी दिसते आहे. इथून हरणं असतील, रानडुकरं असतील किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते रस्त्यावर येतील आणि त्यामुळे अशा झाडाला आपण कुपन बनवायचं आहे. कुपनासाठी कोणतं झाड लावायचं ते सांगतो तुम्हाला. ही आहे सागरगोटाची बी, ही जबरदस्त काटेरी झुडपं आहे. याच्यामुळे आपल्याला कुपन बनवता येईल. किंवा आणखी असा एक फायदा सांगतो, ही सागरगोटा अत्यंत महागडी विकली जाते. आमच्याकडे ही सागरगोटा 400 रुपये किलो विकली जाते, त्यामुळे याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा देखील होऊ शकतो आणि त्यामुळे अशा कुपनासाठी आपण या ठिकाणी सागरगोट्यांची झाडं लावू शकतो. आता एक कशी लावावी ती पण सांगतो. हे बघा जिथे आपल्याला कुपन करायचं आहे अशा ठिकाणी खूप जास्त नाही 2 ते 3 इंच, जास्तीत जास्त 5 इंच खड्डा खोदायचा. हे बघा या साईडला याला अंकुर फुटेल असं सोडून द्यायचं आहे. याच्यावर अशी माती सोडायची आणि या प्रकारे सोडून द्यायचं. आता हे 100% जाईल आणि याच्यामुळे कुपन तयार होईल आणि त्यामुळे रानडुकरं असतील, हरणं असतील किंवा इतर वन्य प्राणी आहेत ते रस्त्यावर येणार नाहीत, त्याचं संरक्षण होईल. तर ही जी मी दाखवलेली पद्धत आहे ही 100% झाडं जगवणारी पद्धत आहे. मी निसर्गाचं निरीक्षण केलं आणि त्यातलं मला ह्या पद्धतीत दिसून आल्या. त्याचप्रमाणे मी याच्या आधी झाडं लावली आणि त्या जगल्यानंतर मी आपल्यालाही व्हिडिओ दाखवत आहे. असा जबरदस्त रिझल्ट देणारी ही पद्धत आहे. जवळजवळ 90% झाडं जगतात. अगदी आपल्याला फक्त ती जागा व्यवस्थित शोधून लावता आली पाहिजे, 100% झाडं जगतात. असा हा जबरदस्त रिझल्ट देणारी ही पद्धत नक्कीच आपल्याला आवडली असेल. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.